नमस्कार रिया कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे मी रोहिणी आज कोणतीही रेसिपी नाही आहे आज आहे श्रावणातला पहिला सोमवार आणि मी तुम्हाला घेऊन चालले थेट भीमाशंकरला सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी वेळलेलं असं भक्तिस्थान म्हणजे भीमाशंकर चिंचवड पुणे ते भीमाशंकर हे अंतर जवळपास शंभर किलोमीटर एवढं आहे आणि कारने गेलं तर भीमाशंकरला पोचायला जवळपास अडीच ते तीन तास लागतात चिंचवडवरून भीमाशंकरला जायला दोन रस्ते आहेत जी पी एस लावल्यावर जो रस्ता दाखवतो तो आहे घोडेगाव डिंबाधरण तळेघर ते भीमाशंकर आणि दुसरा जो रस्ता आहे तो आहे पुणे नाशिक हायवेपासून राजगुरुनगर बोरगिरी तळेघर ते भीमाशंकर भीमाशंकरला जाताना नागमोडी वळणांचा एक छोटा घाट मिळतो आम्ही पहाटे साडेपाच वाजता घरातून निघालो होतो भीमाशंकरला पोचल्यावर सुरुवातीला पन्नास रुपये एंट्री फी द्यावी लागते अजून पाहू शकता सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि किती दाट धुकं पसरलेलं आहे फायनली आम्ही इथे पोचलेलो आहोत वीकेंडला श्रावण महिन्यामध्ये महाशिवरात्रीला अशा दिवसांमध्ये भीमाशंकरला भरपूर गर्दी असते म्हणजे उशिरा गेलात तुम्ही दहाच्या नंतर तर तुम्हाला लाईनमध्ये अडीच ते तीन तास थांबावंच लागतं आणि लाईन जे आहे पटपट पुढे -पट जात नाही म्हणून आम्ही पहाटे गेलो होतो आणि पहाटे गेलं तर लाईन लावायची काहीच गरज नाही डायरेक्ट दर्शन होतं मंदिराच्या जवळपास भीमा नदीचा उगम नागफणी बॉम्बे पॉईंट असे वेगवेगळे पॉईंट्सही तुम्हाला बघायला मिळतील भीमाशंकरचे खव्याचे पेढे प्रसिद्ध आहेत म्हणजे तुम्ही इथे देवस्थानामध्ये दे गेला तर तुम्हाला असे खव्याचे पेढे जास्तीत जास्त दिसतील फ्रेश अशी फुलं आता हे शेजारी तुम्हाला स्टीलचे रोड दिसत आहेत ना तिथून लाईन असते पण आता मी सकाळी झालो आहे त्यामुळे इथे अजिबात लाईन नाही आहे आणि बऱ्याच पायऱ्या उतरून गेल्यानंतर आपण मंदिराकडे पोचतो ज्येष्ठ नागरिकांसाठी इथे कावडीची सोय आहे त्याचे चार्जेस हजार ते बाराशे रुपये एवढे आहेत तुम्ही जर सकाळी आठपर्यंत मंदिरामध्ये पोचलात तर तुम्हाला लाईन लावायची लाए अजिबात गरज नाही डायरेक्ट दर्शन होतं गाभाऱ्यापर्यंत भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे त्यामुळे इथे लांबून लांबून भाविक दर्शनासाठी येतात जर श्रावणी सोमवार असेल महाशिवरात्री असेल तर लोक आदल्याच दिवशी जाऊन भक्तनिवासामध्ये थांबतात इथे लॉजिंग भक्तनिवास अशी राहण्याची सोय आहे बरीच लोक आदल्या दिवशी रात्री जाऊन थांबतात दुसऱ्या दिवशी पहाटे दर्शन घेतात आता इथे आम्ही हे लाईव्ह रोलर कोस्टर आईस्क्रीम ट्राय केलं आता प्रवेशद्वारापासून बऱ्याच पायऱ्या उतरल्यानंतर फायनली आम्ही मंदिराजवळ पोचलो आहे या आधीच्या विकेंडला आम्ही आलो होतो मंदिरामध्ये ते आम्ही दुपारी बारा वाजता आलो होतो चार तास लाईनमध्ये थांबूनही आम्हाला दर्शन नाही झालं म्हणून आता आम्ही पुन्हा सकाळी आलो आहे आता सव्वा आठ वाजलेले आहेत अजिबात गर्दी नाही आहे लाईनही नाही आहे चला आता आपण भगवान शंकराचे दर्शन घेऊया तुम्ही पाहू शकता डायरेक्ट गाभाऱ्यामध्ये दर्शन होतं आहे प्राचीन शिवकालीन असं हे भीमाशंकरचं मंदिर आहे खूप प्रसन्न वाटतं इथे आल्यावर निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं असं हे भक्तिस्थान मंदिराच्या आवारामध्ये बऱ्याच प्रकारच्या वनौषधी मिळतात यामध्ये डायबिटीज डोकेदुखी गुडघेदुखी दातदुखी अशा वेगवेगळ्या दा त्रासांवर इथे औषधं मिळतात आणि ही औषधं घेतल्यावर तुम्हाला गुण भेटला तर तुम्ही ही औषधं कुरिअरनेही त्यांच्याकडून मागू शकता तर तुम्हीसुद्धा भीमाशंकरला नक्की भेट द्या आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा शेजारी असलेल्या बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद